सांगली महापालिकेला हरित लवादनं मोठा दणका दिलाय. लवादनं महापालिकेला 1-2 नव्हे तर तब्बल 90 कोटींचा दंड ठोठावलाय. शिवाय हा दंड 15 दिवसात भरायचा आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा दंड लवादनं का आकारला, हे कोणतं प्रकरण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 2022 मध्ये सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्रात प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते. नदी प्रदूषणामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडला होता. साखर कारखान्यांचे मळी मिश्रित आणि सांगली शहरातील सोडण्यात येणारे दूषित पाणी यामुळे हे मासे मृत पडत असल्याचं समोर आलं होतं. शिवाय शहराच्या लगत असलेल्या गावातील दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडलं जात होतं, त्यामुळे पाणी दूषित होऊन लाखोंच्या संख्येनं मासे मरत होते. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होता. या प्रकरणी नदी प्रदूषित कशी झाली, हे मासे कसे मेले याची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यासाठी सुनील फराटे यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती. सन 2022 जुलैमध्ये लाखोच्या संख्येनं कृष्णा नदीमध्ये मासेमृत पावले होते. याचं कारण असं होतं की सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका व अन्य कारखाने यांच्या दूषित पाण्यामुळं मासे मृत पावले होते. या संदर्भात आमचे मित्र सुनील फराटे यांनी हरित न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ते याचिकेच्या अनुषंगानं आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला 90 कोटी रुपये दंडाची नोटीस आज या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 90 कोटी रुपये 15 दिवसात भरा आणि त्याचबरोबर संबंधित जे अधिकारी असतील, आयुक्त असतील, यांच्यावर वॉटर ॲक्टनुसार फौजदारीचे गुन्हे दाखल करा. वास्तविक या सर्वांची अशा पद्धतीची परिस्थिती येणं याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आणि दूषित पाणी सोडणारे सर्व कारखाने आहेत. या सर्वांच्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या वतीनं जो दंडाची रक्कम आलेली आहे ती दंडाची रक्कम ही महापालिकेच्या फंडातून न भरता संबंधित जे अधिकारी असतील यांच्या पगारातून किंवा यांच्या खिशातून हे पैसे भरावेत अशी मागणी आम्ही येथून पुढे करणार आहोत. आणि या सर्वांचा पूर्ण विषयाचा नदी प्रदूषणा नदी स्वच्छतेसाठी या सर्व पैशाचा वापर करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडणार आहोत. महापालिका प्रशासनानं जर दंड नाही भरला तर कायदेशीर मार्गानं आम्ही त्याच्यामध्ये पुढील लढाई आम्ही नक्कीच करणार आहोत. यावर सुनावणी करताना हरित लवादनं चौकशी समिती नियुक्त करून अहवाल मागवला होता. पुढे हा अहवाल लवादासमोर सादर करण्यात आला. त्यात या प्रदूषणाला काही कारखाने आणि सांगली महापालिका जबाबदार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यानुसार महापालिकेसह जबाबदार कारखान्यांना दंड ठोठावण्यात आलाय. या निकालानंतर याचिकाकर्ते काय म्हणाले ते एकदा ऐकूयात. नमस्कार, लोकमत डिजिटल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सांगली येथील त्या कृष्णा नदीवरती आहे. त्याच त्या कृष्णा नदीच्या दूषित पाण्यामुळे महानगरपालिकेला साधारणपणे 90 कोटीच्या आसपास दंड झालेला आहे. या नदीमध्ये विविध कारखान्याचे मयुक्त दूषित पाणी व दूषित पाणी आल्यामुळे या ठिकाणचे मृत पडलेले मासे व जी नागरिकांच्या जीवितास झालेला धोका, या धोक्याच्या विरोधात स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी न्यायालयीन लढा लढलेला आहे. हरित न्यायालयामध्ये यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा निकाल आता लागलेला आहे आणि त्या याचिकेमध्ये महानगरपालिकेला साधारणपणे 90 कोटीच्या आसपास दंड ठोठवलेला आहे. कशा प्रकारे ते प्रकरण आहे किंवा कोणत्या पद्धतीने न्यायालयीन लढा लढला या संदर्भात याचिकेकर्ता स्वतः आपल्यासोबत आहेत सुनील फराटे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगशील, कशा प्रकारे या संदर्भात तुम्ही न्यायालयीन लढा लढला? जुलै ऑगस्ट 2022 मध्ये कृष्णा नदीमध्ये मळी मिश्रित पाणी मिसळल्यामुळे लाखोंच्या संख्येने मासे मृत्यूमुखी पडले. त्यानंतर आम्ही हरित न्यायालयाकडे दावा दाखल केला, तसेच प्रदूषण महामंडळ यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आमचे वकील श्री ओंकार वांगीकर यांनी त्या दाव्यामध्ये एक चौकशी समिती नियुक्त करून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार हरित न्यायालयाने चौकशी समिती गठीत करून चौकशीचा अहवाल मागवला व त्यामध्ये 3 साखर कारखाने व डिस्लरी यांना दोषी ठरवले व त्यांच्यावर 4.5 कोटीचा दंड ठोठवण्यात आला. तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांना सांडपाणी नदीत सोडल्याबद्दल दोषी ठरवून 90 कोटीचा दंड ठोठवण्यात आला आहे व तो दंड 15 दिवसाच्या आत भरण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या विरोधात फौजदारी प्रक्रियाही चालू करण्यात आलेली आहे.
सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेला हा सुरुवातीला ज्यावेळेला याची तक्रार केली होती साधारण किती झाली याची तक्रार केली होती? जुलै ऑगस्ट 2022 ही तक्रार आम्ही केलेली होती. अच्छा, त्याच्यानंतर न्यायालयाने या संदर्भात काय सांगण्यात आले? न्यायालयाने उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत केली व त्यांचे प्रतिनिधींनी हरिपूरपासून पलूसपर्यंत पूर्ण अभ्यास केला व सविस्तर चौकशावर हरित न्यायालयात दाखल केला. या नदीचे जे पाणी दूषित होते त्या संदर्भात कोणकोणते कारखाने दूषित किंवा कुठल्या कुठल्या कारखान्याच्या संदर्भात याच्यामध्ये सोडले जाते? यामध्ये राजाराम बापू सहकारी साखर कारखाना व त्यांची डिस्लरी, तसेच हुतात्मा सहकारी साखर कारखाना व त्यांची डिस्लरी, तसेच कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठे व त्यांची डिस्लरी यांना जबाबदार धरून यापूर्वीच हरित न्यायालयाने त्यांना 4.5 कोटीचा दंड ठोठावलेला आहे. हरित न्यायालयाने त्यांना दंड ठोठवला, मात्र या संदर्भात नगरपालिकेने कोणती प्रक्रिया केली होती की नाही? या संदर्भात महानगरपालिका सांगली यांनी कोणतीही प्रक्रिया केलेली नाही. आज अखेर यापूर्वी त्यांना दंड झालेला आहे, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामुळे हे प्रकरण आम्ही शेवटपर्यंत धरले. त्यामुळे या प्रकरणात 90 कोटीचा दंड सांगली महानगरपालिकेला झालेला आहे. आता जो 90 कोटी दंड झालेला आहे हा दंड नेमका कुणाच्या खिशातून जाईल किंवा कशा प्रकारे? वास्तविक हा दंड सांगली महानगरपालिकेला ठोठवला आहे. आमचे म्हणणे आहे की फक्त तो दंड सर्वसामान्य सांगलीकरांच्या करातून न घेता या घटनेत जबाबदार असलेले महानगरपालिकेचे अधिकारी, तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी, सांगलीचे आमदार, सांगलीचे खासदार व सांगलीचे पालकमंत्री यांनाही ह्या गोष्टी जबाबदार धरून यांच्याकडूनही हा दंड वसूल करण्यात यावा. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी सुरू होती, त्यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील वारंवार महापालिकेवर दंडाची कारवाई केली जात असतानाही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. यावर या प्रकरणी उचित कारवाई निर्देश प्रदूषण मंडळाला न्यायालयाने दिले आहेत. प्रदूषण महामंडळानंही ही बाब गांभीर्याने घेतली. लवादाच्या निर्णयानुसार त्यांनी आता कारवाई केली आहे. त्यानुसार 90 कोटींचा दंड हा सांगली महापालिकेला भरावा लागणार आहे. तोही 15 दिवसात भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रकारे सांगली महापालिकेसाठी हा मोठा दणका समजला जातोय. दरम्यान महापालिका आयुक्तांविरोधातही फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. राजाराम सकटे, लोकमत.com, सांगली.